की त्यानंतर मी कर्णाली योगाचा अभ्यास केला, सिद्धांत ग्रंथांचा अभ्यास केला, तेव्हा समय सात खराब व्हायला लागला आणि तेव्हापासून माझ्या दिला. तर तसा हा करतोय, हा एकांत येतो. म्हणून कोणत्याही निश्चय नयाचा एकांत ही घातक आहे. प्रकाश मध्ये आपण पाहतोय की निश्चय नयाचा ही एकांत घातक आहे, व्यवहार नयाचा एकांत ही घातक आहे. तेव्हा पर्यायाने ज्ञेयाकाराने, ज्ञानाकाराने, रागाने अनेक तास अनुभव अनेक अनेका तास जिवंत ठेवतो. जेव्हा आचार्य त्याला सांगतात, अरे बाबा तुझ्या जीवनात अनंत पर्याय येणार आहे, अनंत पर्याय अनंत ज्ञेयाकाराच्या निमित्त येणार आहे, तुझे ज्ञानाकारही अनंत होईल, रागाने विकार भावही अनंत होईल. पुढे जाऊन जर पाहायचं झालं, केवळ ज्ञा एक की आहे, काय विचार, केवळ ज्ञान एक की आहे. केवळ ज्ञान दोन्ही, केवळ ज्ञान रूप आणि पाहिलं तर अनेकच आहे. ज्ञान रूप आणि पाहिलं तर केवळ ज्ञान रूपाला कधी एकत्व येत नाही. केवळ ज्ञान रूपानं प्रत्येक समयाला ती केवळ ज्ञान पर्याय बदलत राहणार आहे आणि एकत्वच राहील. ज्ञान केवळ ज्ञानाचे ज्ञानत्व आहे. कोणत्याही शुद्ध पर्याय जरी असेल तरी अनेक रूपाची असेल. आणि म्हणून त्यांना सांगायचे की ही अनेकता तू डावता येत नाही, तुला अनेकतेचा स्वीकार ज्ञानात करावा लागतो, अनुभवात सोडायचा. नाही आलं माझं वाक्य शेवटच्या अनेकतेचा अशुद्धतेचा स्वीकार ज्ञानाने केला नाही तर एकांत झाल्याशिवाय राहत नाही. आणि अनुभवात घेतला तर अनुभव कधी होत नाही. काय बोलले, अनेकता जी आहे त्याचं फक्त ज्ञान करून घ्यायचं आहे, अनुभवात फक्त एकतेचंच अनुभवन करावं लागेल. अनुभवात केव्हा केला जातो, समस्या का अनेकतेचा निषेध करतो, का शुद्धतेचा निषेध करतो, अनुभवासाठी करतो, जाणण्यासाठी करत नाही, हे कळत नाही आम्हाला. जाणून घ्यावं लागेल. अनुभवात जर तसं घेतलं तर ते कधीही होत नाही. दुसऱ्याजवळ किती पैसा आहे याचं ज्ञान करून घेण्यात काही दुःख नाही, याचं ज्ञान करून घेण्यात काही चुकलो नाही आम्ही. पण त्या दुसऱ्याच्या पैशाला आपलं मानलं, त्या पैशाचा तसा आपल्या रूपाने अनुभव केला तर तिथं आम्ही चुकणार आहोत, तिथं आम्ही